प्रकाशाचे परावर्तन म्हणजे काय हे तुम्ही शिकला आहात दोन आरसे वापरून तुम्ही मित्राला न दिसताही दुसऱ्या खोलीत असलेल्या तुमच्या मित्राला पाहू शकता कसं बरं परिदर्शी नावाचे उपकरण वापरून आपण मित्राला पाहू शकतो परिदर्शी या उपकरणाच्या सहाय्याने आपण भिंतीच्या पलीकडील कोपऱ्यातील गोष्टी कोणताही अडथळा न येता पाहू शकतो पाणबुड्या बराच काळ खोल समुद्रात असतात या पाणबुड्यांमध्ये मोठे परिदर्शी बसवलेले असतात पाणबुडी जरी पाण्याखाली असली तरी हा परिदर्शी वापरून पाण्यावरील हालचाली पाहता येतात परिदर्शीचे काम प्रकाशाचे परावर्तन या गुणधर्माप्रमाणे चालते या उपकरणात इंग्रजी झेड या अक्षराचे एक नळकांडे असावे तशी रचना असते नळकांड्याच्या दोन विरुद्ध बाजूंना हे दोन आरसे बसवलेले असतात ते पंचेचाळीस डिग्रीच्या कोनात असणे महत्वाचे आहे एका बाजूने येणारे प्रकाश किरण आरशावर आपटून परावर्तित होतात ते दुसऱ्या बाजूच्या आरशावर पडतात तेथून आपल्याला वस्तूची प्रतिमा दिसते अत्याधुनिक किंवा अतिशय नवीन पद्धतीच्या परिदर्शित भिंग व आरसे या दोन्हींचा वापर करतात यामुळे अधिक चांगल्या दर्जाची प्रतिमा दिसते आपण घरीही परिदर्शी तयार करू शकतो कृती साहित्य ए फोर आकाराचा चार्ट पेपर दोन आयताकार साधे आरसे किंवा ॲक्रेलिक आरसे पट्टी पेन्सिल कटर सेलोटेप कृती कागदाची घडी आकृतीप्रमाणे करूया मळीची आतील बाजू व आरसे यामध्ये पंचेचाळीस डिग्रीचा कोन होईल अशा पद्धतीने दोन्ही आरसे त्यात बसवूया मग कागदाच्या चौकोनी नळीच्या वरच्या बाजूला एका बाजूने भोक पाडूया नळीच्या खालच्या बाजूला विरुद्ध बाजूकडे भोक पाडूया आकृतीप्रमाणे रचना झाली ना ते तपासून घेऊया एक भोक जे बघायचे आहे त्याकडे ठेवूया दुसऱ्या बाजूच्या भोकातून प्रतिमा पाहूया आता हे करून पहा एका आरशाचा कोण किंवा दोन्ही अर्शांचे कोण बदलून पहा काय होईल तुमच्या मागच्या बाजूचे पाहता येईल असा परिदर्शी तयार करता येईल का शोभादर्शी या उपकरणातून आपण उत्तमोत्तम नक्षीकाम पाहू शकतो यात कला व विज्ञान या दोन्हींचा वापर केला आहे लहानपणी यातून आपण रंगीत नक्षी पाहिली आहे ह्याचा शोध शंभर वर्षांपूर्वी लागला आज त्यात वेगवेगळे बदल करून तयार केलेले शोभादर्शी पाहायला मिळतात शोभादर्शीची रचना यात मुख्य चार भाग असतात एक आय पीस म्हणजेच भिंग ज्यातून आपण रंगीत नक्षी पाहतो दोन बाहेरचा पृष्ठभाग तीन आरसे चार ऑब्जेक्ट चेंबर म्हणजेच रंगीत वस्तू चित्र काचांचे तुकडे ठेवण्याचा भाग आरशांमुळेच शोभादर्शीतून नक्षीची जादू दिसते आरशांचे आकार त्यांची संख्या आरसे एकमेकांना जोडणारे कोण यांच्या एकत्रित परिणामामुळे वेगवेगळ्या प्रतिमा तयार होतात या आपल्याला आय मधून दिसतात शोभादर्शीत जेव्हा दोन आरसे वापरतात तेव्हा ते इंग्रजी व्ही आकारात एकमेकांना जोडतात त्यात जर तीन आरसे वापरले तर ते त्रिकोणाच्या आकारात एकमेकांना जोडतात ते अशा पद्धतीने जोडतात की आरशांच्या त्रिकोणाच्या तीनही कोणांची बेरीज एकशे ऐंशी डिग्री असेल बहुतेक वेळा समभुज त्रिकोणातील जोडणी लोकांना आवडते ऑब्जेक्ट चेंबरमध्ये वेगवेगळ्या छोट्या वस्तू रंगीत काचांचे किंवा रंगीत मण्यांचे तुकडे कागदावर काढलेल्या रंगीत नक्षीचे नमुने ठेवले जातात कडेला लावलेल्या आरशांमध्ये त्यांच्या प्रतिमा पडतात यात प्लास्टिकचे मणी स्फटिकाचे विशिष्ट काचेचे तुकडे गोट्या असे काहीही ठेवता येते शोभादर्शी फिरवला की या वस्तूंच्या रचना वस्तूंचे रंग आकार बदलत राहतात यातून दिसणाऱ्या त्याच रचना सहसा परत परत दिसत नाहीत शोभादर्शी आपण घरीही तयार करू शकतो कृती साहित्य तीन ॲक्रेलिक किंवा साधे आरसे रबर बँड्स स्केच पेन्स कागद टूथपिक म्हणजेच दात कोरण्याची काडी तीन आरसे त्रिकोणाकृतीत एकमेकांना जोडून त्याला रबर बँड लावूया कागदाची गोल चकती कापूया त्यावर रंगीत स्केच पेनने नक्षी काढूया रबर मध्ये टूथपिक अडकवून ठेवूया ही रंगवलेली चकती टूथपिकला खेचून घट्ट बसवूया प्रकाशाकडे किंवा उजेडाकडे तोंड करून उभे राहूया आता रंगीत चकती हाताने फिरवत राहूया एक डोळा बंद करून शोभादर्शीच्या उघड्या बाजूने त्रिकोणी आरशांच्या आतील भागाकडे पाहूया कागदाची चकती आपण जशी फिरवू तशा आतील रचना बदलताना दिसतील वेगवेगळ्या रंगांच्या रचना पाहण्याचा प्रयत्न करूया आता हे करून पहा चार आरसे वापरून शोभादर्शी तयार करा एक बाजारात मिळणारे शोभादर्शी उघडून त्यांची रचना पहा दोन परावर्तन करणारे आणखी कोणते घटक वापरता येतील ते पहा तीन आरशांचे कोण बदलून काय होते ते पहा सारांश परिदर्शी प्रकाशाच्या परिवर्तनाच्या गुणधर्मावर आधारित काम करतो समुद्राखाली असलेल्या पाणबुडीतील लोकांना समुद्राच्या वरच्या पृष्ठभागावरील हालचाली बघण्यास उपयोग होतो एका नळकांडीच्या विरुद्ध दिशेला दोन आरसे पंचेचाळीस अंशात बसवले तर प्रकाशाचे परावर्तन अशा तऱ्हेने होते की नळकांड्यांच्या वरच्या भागातील वस्तूची प्रतिमा नळकांड्यांच्या खालच्या बाजूस आकृतीत दाखवल्याप्रमाणे दिसू शकते शोभादर्शीचे चार एक, पीस, चा भाग असतात एक आयपीस म्हणजेच भिंग दोन बाहेरचा पृष्ठभाग तीन तीन आरसे पट्टीच्या आकाराचे चार बांगड्यांचे तुकडे मणी इत्यादी वस्तू ठेवण्याचा कप्पा पारिभाषिक शब्द परावर्तन परिदर्शी शोभादर्शी प्रतिमा